ठिकाणी की जे कुणबेंनी अतिक्रमण केलेलं आहे त्याच्या विरोधात ओबीसी संघर्ष समिती आणि 12 बलुतेदारांनी या ठिकाणी संघर्ष करण्याचं ठरवलेलं आहे. आता महापौरात बदलाचा वार वाहत असताना परत एकदा फ्रंटला नाव कुणबेचंच येतं आहे, हे परत एकदा ओबीसी खऱ्या ओबीसीवर अन्याय आहे. आणि त्या याचं नाव आलेलं आहे माननीय शत्रुघ्न काटे यांचं, त्यांच्या त्यांनी जे जात पडताळणी करत जे पेपर दिलेले आहेत त्यात अनेक त्रुट्या आहेत आणि जात पडताळणी अधिकाऱ्यांना त्या आम्ही काल संघर्ष समितीच्या वतीनं आणि 12 बलुतेच्या दाराच्या वतीनं त्यांच्या ते निदर्शनास आणून दिलेलं आहे. जर अशा पद्धतीनं अर्थकारणाच्या माध्यमातून किंवा राजकीय दबावाच्या माध्यमातून असं जर परत परत जर झालं तर खरा ओबीसीला कधीही न्याय मिळणार नाही. त्या विरोधात आम्ही निश्चितपणे फार मोठा संघर्ष निर्माण करणार आहोत. आणि आजपर्यंतच्या ह्या ज्या कुणबीच्या ह्याच्यात आहे की इतर ह्या ठिकाणी फायद्यासाठी कुणबींनी कधीही केलं नाही मुलांच्यासाठी, आणि मागासवर्ग आयोगाला सुद्धा हे आम्ही निदर्शनाला आणून दिलेलं आहे की हे जे आहे फक्त सत्तेसाठी कुणबी होत आहेत. मनी पॉवर आजपर्यंत बघा जेवढे सगळे आहेत ते सगळे मसल पॉवर आणि मनी पॉवरच्या जेवावर यांनी कुणबीचे दाखले आणलेले आहेत. आणि बऱ्याच ठिकाणी याही ठिकाणी पिंपरी चिंचवडमध्ये खोटे कुणबीचे दाखलेले दिले, 3 पिंपरी पोलिसला 3 कारवाई चालू आहे. आणि अनेक जे आहेत मागच्यासुद्धा काळजींचा थोडासा हे झालेला होता, पण आत्ता तोही निकाल लवकरच येईल की त्यांनासुद्धा ह्या कुणबी प्रकरणात बाद ठरवून येणार आहे आणि शत्रुघ्न काटेंनासुद्धा बाद ठरवून येणार. जर अशा पद्धतीने ह्या राजकीय पक्षांनी परत एकदा ओबीसीवर अन्याय केला तर निश्चितपणे ह्या शहरात ओबीसीमध्ये उद्रेक निर्माण होऊ शकतो. आणि पुढील 2019 इलेक्शनला जो ओबीसीच्या बाबतीत मदत करणार नाही त्या राजकीय पक्षाला मात्र निश्चितपणे फटका बसणार आहे, आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत.